भाजपसोबत जाण्यासंदर्भामध्ये कुठेतरी दबाव होता आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. अशा चर्चा चालू असतात त्याच्या बाबतीत एवढा मोठा निर्णय त्यासाठी पवारसाहेब घेतील असं मला वाटत नाही. अशा चर्चांना काही अर्थ नाही. माझ्यापुरतं विचाराल तर मला माहीत नाही अशा कोणी काही कुठं चर्चा करतोय का. माझी मला त्याची माहिती देखील नाही आणि त्यामुळे असा निर्णय पवारसाहेब घेत असतील असं मला वाटत नाही. परवा पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटकात तिथं आमचे राष्ट्रवादीचे उमेदवार फार चांगलं प्रतिसाद लोकांचा आहे तिथं लोकांचा तिथं त्यांच्या विधानाने थोडा गैरसमज झाला की त्यांनी एक विधान केलं. अशी कोणतीही चर्चा कुठल्याही पक्षावर करण्याचा प्रश्नच नाही कारण आता वर्ष सव्वा वर्ष राहिलं निवडणुकांना.